जयनपेठे विश्वस्त महेश बालदी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे. श्री बालदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने जासई येथील विद्यार्थ्यांना बुधवारी वह्यांचे वाटप करण्यात आले. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत आणि उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जासई येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे उरण तालुका रवींद्र भोईर, कामगार नेते सुरेश पाटील, मेघनाथ म्हात्रे, माजी सरपंच रजनी घरत, शिरीष म्हात्रे, शंकर घरत, दत्ता म्हात्रे, पोलीस पाटील, महादेव पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री वाघमारे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान भाजप नेते उद्योगपती सतीश खरत यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच सतीश खरात यांनी वाढदिवसाची भेट म्हणून शाळेला 1 लाख रुपयांचा धनादेश दिला. तर उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते शाळेत बसविण्यात आलेल्या वॉटर फिल्टरचे उद्घाटन करण्यात आले. तर आता जे आपण कलाकार बघतो किंवा एखादा संगीतकार बघतो ते कसं सचिन तेंडुलकर एवढा काही शिकलेला नाही पण तो क्रिकेटमध्ये हुशार आहे. आपण त्याचं नाव आहे ना पण त्यांनी ते गुण सादर केलेला आहे म्हणजे समोर केलेला आहे सगळ्या कठीण परिस्थितीला सामोरं जाऊन एक जिद्द पाहिजे विद्यार्थ्यांच्या ह्याच्यात एक जिद्द पाहिजे की आपण हे केलं पाहिजे. तुमच्यासाठीच मी एक विद्यार्थिनी होती भारती मॅडम माझ्या टीचर होत्या त्यांनाही माहिती आहे मी प्रत्येक इव्हेंट्स मध्ये भाग घ्यायची न घाबरता आपल्याला स्टेज ट्रेनिंग आली पाहिजे सगळ्यांच्या पुढे जाताना सामोरे आले जाते. माणसं कुठली परिस्थिती कधी येते सांगू शकत नाहीये. एखाद्या मुलीचं लग्न होते जर तुला श्रीमंत मिळाला पण तो नंतर श्रीमंत असेल किंवा नसेल पण त्या परिस्थितीप्रमाणे त्या मुलीला सामोर जाता आलं पाहिजे. म्हणजे कठीण जर परिस्थिती आली असेल तर तुम्ही शिकलात जर तुमच्याकडे काहीतरी हिंमत असली तर मुलगी नक्कीच पुढे जाते. मुलांचंही तसेच आहे मुलांना तर जबाबदारी आहे आई वडिलांची असते बायको मुलांची जबाबदारी असते मुलांनाही जिद्द शिकण्याची जिद्द पाहिजे की आपण काहीतरी शिकलं पाहिजे पुढे गेले पाहिजे.